नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 6 विद्यमान आमदार खासदार बनले तर 8 विद्यमान आमदार आपटले. त्यामुळे येत्या 27 जूनपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभा सभागृहातील 6 आमदारांच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत. तर विधानसभेचे 6 आणि विधान परिषदेचे 2 असे एकूण 8 विद्यमान आमदार पुन्हा आपापल्या बाकावर बसताना दिसणार आहेत. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. महाराष्ट्रातील विविध पक्षांनी आपापले विद्यमान आमदार उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. विधानसभेचे 12 आणि विधान परिषदेचे 2 असे एकूण 14 आमदार खासदार होण्यासाठी निवडणूक लढले. त्यातल्या 6 आमदारांचा विजय झाला तर 8 जणांचा पराभव झाला. भाजपनं एका मंत्री आमदारासह 3 तर शिवसेना शिंदे गटानं एका मंत्री आमदारासह 3 जणांना लोकसभेचं तिकीट दिलं. काँग्रेसनं देखील आपल्या 6 आमदारांना खासदारकीसाठी नशीब आजमावण्याची संधी दिली. राष्ट्रवादी शरद पवार गटानं विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांना लोकसभेचं तिकीट दिलं तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्वतः विधान परिषद सदस्य असलेले महादेव जानकर निवडणूक रिंगणात उतरले. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे कोणते विद्यमान आमदार बनले खासदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वर्षा गायकवाड काँग्रेस, प्रणिती शिंदे काँग्रेस, बळवंत वानखेडे काँग्रेस, प्रतिभा धानोरकर काँग्रेस, संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गट आणि रवींद्र वायकर शिवसेना शिंदे गट. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे कोणते विद्यमान आमदार होऊ शकले नाहीत खासदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुधीर मुनगंटीवार भाजप, राम सातपुते भाजप, मिहिर कोटेचा भाजप, यामिनी जाधव शिवसेना शिंदे गट, विकास ठाकरे काँग्रेस, रवींद्र धंगेकर काँग्रेस, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महादेव जानकर रासप. तिकडे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर निलेश लंके यांनी पारनेरच्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी अजित पवार गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि नगर दक्षिण लोकसभेचं तिकीट मिळवलं. तर काँग्रेसच्या राजू पारवे यांनी उमरेडच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत रामटेक लोकसभा लढवली. निलेश लंके खासदार बनून दिल्लीत गेले पण राजू पारवे यांना दिल्ली तर सोडाच आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता मुंबईला जाणं देखील मुश्किल होऊन बसलं. खासदार तर बनता आलं नाहीच पण आमदारकीही गेली. एकूणच काय तर 14 विद्यमान आमदार खासदार होण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उतरले खरे पण त्यातले 6 वरच्या वर्गात गेले तर 8 जण पुन्हा एकदा त्याच बाकावर येऊन बसले. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.